मी प्राध्यापक राहुल पाटील, विभाग प्रमुख कम्प्युटर इंजिनिअरिंग, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक यड्राव, आपले सर्वांचे स्वागत करतो. या व्हिडिओद्वारे आपण सर्वांना डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयाची माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण डिप्लोमा कोर्स या संदर्भात माहिती घेऊया. इंजिनिअरिंग क्षेत्रात जर आपल्याला डिप्लोमा कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या या कोर्सला पॉलिटेक्निक कोर्स असे म्हणतात. 10वीच्या गुणांच्या आधारे या कोर्सला प्रवेश दिला जातो. तसेच सध्याच्या युगामध्ये डिप्लोमा हा शिक्षणाचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. 10वीला 35% गुण मिळवलेले विद्यार्थी डिप्लोमा प्रवेशासाठी पात्र असतात. सर्वप्रथम आपण डिप्लोमा अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. पदविका अभ्यासक्रम हे इंडस्ट्रीच्या आवश्यकतेनुसार अद्ययावत केलेले आहे. त्यामुळे पदवीच्या तुलनेने डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान अधिक असते. इंजिनिअरिंगच्या विषयांचे ज्ञान डिप्लोमामध्ये चांगले मिळते. त्याचा फायदा इंजिनिअरिंगच्या पदवीच्या अभ्यासाला होतो. गेल्या वर्षीपासून डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये उद्योगधंद्यांमध्ये इम्प्लांट ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तसेच विविध उद्योगांबरोबर प्रशिक्षणाचे सामंजस्य करार देखील केलेले आहेत. डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध असतात. तसेच सैन्य दलामध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. डिप्लोमाला 12वीच्या विज्ञान शाखा समकक्ष दर्जा असल्याने 12वीनंतरच्या विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना डिप्लोमाचे विद्यार्थी पात्र ठरतात. डिप्लोमानंतर चांगली नोकरी व उच्च शिक्षण हे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याने 10वीनंतरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा हा करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. डिप्लोमा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक कालसुसंगत बदल करण्यात आलेले आहेत. नवीन अभ्यासक्रमाची त्यालाच आपण आय स्कीम असे म्हणतो. याचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. सर्वप्रथम नवीन पाठ्यक्रम हा आउटकम बेस्ड शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. अभ्यासक्रम तयार करताना संबंधित इंजिनिअरिंग उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य, प्रात्यक्षिके व निरंतर मूल्यमापनांवर भर देण्यात आलेला आहे. शाखेनुसार वैकल्पिक विषय दिलेले आहेत. प्रत्येक शाखेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण, त्यालाच आपण इम्प्लांट ट्रेनिंग असे म्हणतो, अनिर्वाय केलेले आहे. प्रत्येक शाखेत मेगा प्रोजेक्टच्या बरोबरीने प्रत्येक विषयांतर्गत विद्यार्थ्यांना मायक्रो प्रोजेक्ट अनिर्वाय केलेला आहे. सदर अभ्यासक्रम हा NBA नॉर्मनुसार तयार केलेला गेलेला आहे. डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजेच संगणक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील संधी उपलब्ध होतात. सर्वप्रथम विद्यार्थी हा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करू शकतो किंवा सरकारी क्षेत्रामध्ये देखील हा विद्यार्थी हा नोकरी करू शकतो. अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्ष डिग्रीला देखील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो किंवा विद्यार्थी स्वतःची नवीन सॉफ्टवेअर इंडस्ट्री देखील सुरू करून घेऊ शकतो. सध्याच्या युगामध्ये कॉम्प्युटर जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्या आयुष्याचे अनेक पैलू यामुळे प्रभावित झाले आहेत. रोजच्या वापरातील अनेक उपकरणे कॉम्प्युटरशी जोडलेले आहेत. अशा या महत्त्वपूर्ण किंबहुना अविभाज्य भागाचा अभ्यासक्रम म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला विविध विषयांचे नॉलेज दिले जाते. जसे की प्रोग्रॅमिंग म्हणजेच एखादं सॉफ्टवेअर तयार करणे किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे अल्गोरिथम तयार करणे, इलेक्ट्रिक सर्किट डिझाईन करणे, डेटा स्ट्रक्चर म्हणजे एखादी माहिती कशी स्टोअर करून ठेवावी या संदर्भात देखील माहिती दिली जाते. तसंच मायक्रोप्रोसेसर, त्याच्या रिलेटेड जे काही प्रोग्रॅमिंग आहे ते देखील कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिकवले जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगच का, तर आपण विद्यार्थी किंवा पालक म्हणून एक इमॅजिन करू शकतो की आपल्याकडे जर स्मार्टफोन आता नसेल तर आपलं काय होईल. जर आपण जे काही लॅपटॉप वापरतो, फिटबिट वापरतो, ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ गेम्स आपण खेळत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस, स्मार्ट डिव्हायसेस आपण वापरत असतो, हे सगळे जे काही डिव्हायसेस आहेत, ह्या सगळ्या ज्या काही सॉफ्टवेअर आहेत, ह्या सगळ्या कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच त्याचे तंत्रज्ञान शिकवले जाते.
जसे रोबोटिक्स असेल, सिटी स्कॅन असेल किंवा वेरिएबल डिव्हायसेस असतील, हेल्थ केअर असेल, मिलिटरीमध्ये असेल, ज्या काही सॉफ्टवेअर प्रणालीचा उपयोग केला जातो हे सगळे सॉफ्टवेअर प्रणाली कम्प्युटर इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये शिकवले जातात. आताच्या ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत, मोठमोठ्या बँकिंग सेक्टर आहेत, गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, इथं जे काही फंक्शनिंग किंवा त्यांचे जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज रन केले जातात त्याच्यासाठी सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटरचा उपयोग करून घेतला जातो. मग त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे कम्प्युटर बनवणे, त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर बनवणे, त्या सॉफ्टवेअरचं मेंटेनन्स म्हणजे देखभाल दुरुस्ती करणे, त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर ते अडचण सॉल्व करून देणे हे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिकवले जाते. आताच्या या युगामध्ये मानवी मेंदूप्रमाणेच आपल्याला सॉफ्टवेअरची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी लागणारे विविध तंत्रज्ञान, विविध कम्प्युटर सॉफ्टवेअर लँग्वेजेस आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतो. जर कम्प्युटर विभाग आपल्याला पाहायचा असेल तर कम्प्युटर विभाग हा वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडले गेलेला आहे. जसं की मॅथमॅटिकल फाउंडेशन असेल, अल्गोरिथम्स अँड डेटा स्ट्रक्चर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, कम्युनिकेशन अँड सिक्युरिटी असेल, कम्प्युटर आर्किटेक्चर असेल किंवा कम्प्युटर ग्राफिक्स असेल किंवा डेटाबेस प्रोग्रामिंग लँग्वेजेस असेल किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, या विविध क्षेत्रांमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचा उपयोग केला जातो. आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे करिअर आपल्याला अवेलेबल आहेत. जसं की आपण डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करू शकतो किंवा कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करू शकतो, कम्प्युटर सिस्टम ॲनालिस्ट म्हणून काम करू शकतो, तसेच कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्ट म्हणून आपण काम करू शकतो, कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन रिसर्च सायंटिस्ट म्हणून देखील आपण काम करू शकतो, तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर देखील आपण तयार करू शकतो. जसं की वेब डेव्हलपर म्हणून आपण काम करू शकतो, वेब डिझायनर म्हणून आपण काम करू शकतो, सॉफ्टवेअर इंजिनियर असेल किंवा चिप टेक्नॉलॉजी ऑफिसर असेल किंवा गेम डेव्हलपर असेल किंवा ॲप्लिकेशन डेव्हलपर असेल, असे विविध प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. जसं की आपल्याला माहिती आहे की खाजगी क्षेत्रामध्ये लाखो कंपनी सॉफ्टवेअर इंडस्ट्री रिलेटेड अवेलेबल आहेत, जिथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे नोकरी करू शकतो. जसं की मायक्रोसॉफ्ट असेल, ॲसेंचर असेल, एच पी असेल, डेल असेल किंवा आय बी एम असेल, सॅप असेल किंवा फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे जिथे जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे नोकरी करू शकतो. किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील आपण जाऊन नोकरी करू शकतो. आपलं मिलिटरीमध्ये असेल म्हणजे सैन्य दलामध्ये देखील जाऊन आपण ॲज अ कम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरी करू शकतो. सर्वात महत्त्वाचे, गेली 2 वर्षे आपण COVID-19 या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये राहत आहोत. म्हणजे यामध्ये देखील सॉफ्टवेअर कंपनी ज्या काही आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही सॉफ्टवेअर रिलेटेड ऑर्गनायझेशन्स आहेत ते 24 तास चालू आहेत. म्हणजेच की आपण जर कम्प्युटर इंजिनियरची पदविका पूर्ण केली असेल तर ह्या ज्या काही कंपनी आहेत ह्या कंपनी कधीही न थांबणाऱ्या कंपनी आहेत. कारण ह्या ज्या काही आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस देत असतात, जसं की गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा झूम असेल, गुगल क्लासरूम असेल, याच्यामध्ये कंटिन्युअसली काम चालू असल्या कारणाने, ही कधीही न थांबणारी इंडस्ट्री असल्या कारणाने आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी नोकरीसाठी प्रत्येक वर्षी आवश्यक असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंगचा स्कोप हा न संपणारा स्कोप म्हटलं देखील वावगं ठरणार नाही. कारण जो काही डेटा आपण प्रत्येक वर्षी तयार करत असतो तो डेटा स्टोअर करणे, तो डेटा कम्युनिकेट करणे किंवा एक्सचेंज करणे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण ही याच्यापुढे चालूच राहणार आहे. तसेच आताचं उदाहरण द्यायचं म्हटलं की ऑटोमोबाईल इंडस्ट्री जे काय आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचे प्रोडक्ट आता कंपल्सरीली वापरले जातात किंवा इलेक्ट्रॉनिक्स मशीन जे काही तयार केले जातात ते इलेक्ट्रॉनिक्स मशीन हे सॉफ्टवेअरला देखील अटॅच केले गेलेले आहेत. मेडिकलचे जे काही इक्विपमेंट असतील, जसं की एखाद्या पेशंटचं डायजेस्ट करायचं असेल किंवा डिटेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील सॉफ्टवेअरचा उपयोग करून घेतला जातो. जसं की आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये आता सध्या गुगल पे असेल, फोन पे असेल, त्याच्यामध्ये देखील सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. डिप्लोमा इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला विविध संधी उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक यड्राव इचलकरंजी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.